माझं सोलापूर न्यूज चॅनल। माजी आमदार राजन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावान नेते, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे खंदे समर्थक, पक्षनिष्ठेचे दुसरे नाव म्हणजे राजन पाटील असे समीकरण मोहोळ विधानसभा मतदारसंघात आहे। अशा निष्ठावंतांच्या घरी जाऊन गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रवादीच्या नवनिर्माणाचा विचार वाढवण्यासाठी राजन पाटील यांनी भाजपमध्ये यावे अशी ऑफर दिली। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राजन पाटील भाजपमध्ये जाणार अशा सुरू असलेल्या चर्चांना पुन्हा एकदा बळ मिळाले आहे। मात्र माझा निर्णय माझ्या मतदारसंघातील माझे मतदार घेतील असे सांगून राजन पाटील यांनी या चर्चेत आणखीनच हवा भरली आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।